माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. मी धनंजय उजनकर माय मराठीच्या आजच्या विशेष भागासाठी आपल्या भेटीला आलोय. आज केरळमधील मुन्नार या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत आणि थंड हवेचं ठिकाण ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महाबळेश्वर आहे त्याही पेक्षा उंच ठिकाणी असलेलं हे थंड हवेच्या ठिकाणी आम्ही सगळे पोहोचलेलो आहोत आणि आपल्यासाठी खास या ठिकाणी चहाच्या मळ्यामध्ये, कारण भारत देशामध्ये चहा हे सर्वांच्या आवडीचं पेय आहे आणि चहा कसा तयार होतो त्याचे मळे आपल्याला पाहायला या ठिकाणी माय मराठीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. तर खास या चहाच्या मळ्यात आता आम्ही थांबलेलो आहोत. हे तुम्हाला जे दिसत आहे चहू बाजेनो सगळीकडं, हे दिसू लागलेली ही सगळी चहाची मळे आहेत आणि 60,000 हेक्टर चहाची या मनूरमध्ये चहाची बाग आहे, चहाचे मळे आहेत आणि अतिशय शिस्तबद्धपणे हे तुम्हाला दिसू लागलेले हे चहाचे मळे आहेत. ह्या पानापासून ही जी पानं दिसू लागलेत, या पानापासून आपल्याला आपण जी दररोज चहा घेतो, कॉफीसुद्धा उत्पादन होते, ती या पानापासून त्याला वाळवून आणि टाटाची इथे एक इंडस्ट्रीसुद्धा आहे चहा आणि टाटाचीच मळे आहेत. टाटाची मळे या ठिकाणी भरपूर आहेत आणि आता ह्या हे जे झाड दिसतंय हे लॉंग लाईफ आहे. ह्याचं एकदा रोपण केलं, ह्याचं खोड बघा तुम्ही, याचं खोड अनेक वर्षापूर्वीचं जुनं आहे. एकदा लावलं की या हा कित्येक वर्षापासून जुना आहे आणि मग यावर हे पान कटिंग करून या पानापासून जवळच आपल्या पलीकडल्या भागात टाटाची इंडस्ट्री आहे. अशा बऱ्याच इंडस्ट्री आहेत, 6 इंडस्ट्री आहेत तिथं आणि या ठिकाणी या पानापासून पेय तयार होतो. आपण आपले एक महाराष्ट्र असेल किंवा भारत देशामध्ये सगळीकडं चहा एक सगळ्यांच्या आवडीचं पेय आहे. पाहुणचारासाठी सुद्धा आपण चहाचा आवर्जून वापर करतो आणि हे चहाची जी बाग आहे, चहाचा जी मळा आहे, याची माहिती आपल्याला व्हावं या दृष्टिकोनातून माय मराठी चॅनलनं आम्ही खास या चहाच्या बागेत आलेलो आहोत. आणि ही जी तुम्हाला दिसू लागलेली आहे सगळीकडं हे मुन्नार, हे सगळीकडे ह्या डोंगर दऱ्यामध्ये हे दिसू लागलेल्या ह्या सगळ्या चहाच्या बाग आहेत. आणि हा धबधबा पहा, हा एक रम्य धबधबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि असे अनेक या ठिकाणी मळे आहेत. आता पलीकडल्या भागामध्ये काही महिला या चहाच्या मळ्यामध्ये आपल्याला काम करताना सुद्धा, पान कटिंगचं काम करताना दिसत आहेत. असे लाखो कामगार यामध्ये आहेत आणि या सुप्रसिद्ध असं चहाचं पेय आपल्या भागात प्रत्यक्ष आपण येऊन बघू शकत नाही सगळेजण. म्हणून माय मराठी चॅनलनं आपल्या सर्व प्रेक्षकासाठी, शालेय विद्यार्थ्यासाठी, या सगळ्यांसाठी ही प्रत्यक्ष चहाच्या मळ्यामध्ये नेऊन कसा असतो हे दाखवण्याचा एक जोरदार प्रयत्न माय मराठी चॅनलच्या टीमनं केलेला आहे. आणि आपण आवर्जून हे जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेली ही चहाच्या मळ्याची फार्मिंग शालेय विद्यार्थ्यासाठी, आपल्या कुटुंबातील शाळेतील आपण आवर्जून दाखवावी, जेणेकरून त्यांच्या मनातील संकल्पना निश्चित क्लिअर होईल की चहाची मळे म्हणजे काय, कशा प्रकारची त्याची लागवड असते. आता हे तुमच्यासाठी हे पान बघा, हे मी पान दाखवतोय, ह्या चहाच्या मळ्याची मळ्यामधली हे पानं आणि हेच पानापासून आपण जो चहा पितो हा चहा तयार केला जातो. त्याचे टाटानं या ठिकाणी चहाची मोठी फार्मिंग तयार केलेली आहे. हे आपल्याला दिसू लागलेलं पलीकडे टाटाची चहा इंडस्ट्री आहे आणि अशा अनेक इंडस्ट्री आहेत. 6 इंडस्ट्री आम्ही माहिती घेतली या भागात आहेत आणि अतिशय देशभरामध्ये आणि बाहेर देशात सुद्धा चहा निर्यात या केरळच्या भूमीमधून टाटा टी नावाने आपण जी ऐकतो, किंवा कॉफी असेल, किंवा आणखीन वेगवेगळ्या व्हरायटीज, परंतु टाटा त्यांना पुरवतं. त्यांचा कच्चा माल पुरवल्यामुळं अनेक चहा आपल्यापर्यंत येतो, बाहेर देशात सुद्धा तो चहा निर्यात केला जातो. अशा या टाटा फार्मिंगमध्ये केरळमध्ये आपण आलेलो आहोत. केरळच्या या भूभागामध्ये या मातीचंच वैशिष्ट्य की जिथं ही जी केरळची माती आहे, हे माती आपण बघूया कशा प्रकारची आहे. या अशा प्रकारच्या या मातीमध्ये ही चहा फार्मिंग या ठिकाणी होते आहे. इथलं वातावरण त्याचा एक भाग, वातावरणाचा सुद्धा निश्चितपणाने भाग आहे. हा 2300 मीटर समुद्र सपाटीपासून 2300 मीटर उंचीवर असलेलं हे थंड हवेचं हे ठिकाण आहे. आणि हे बघा, हे किती जुनं खोड आहे, किती वर्षापूर्वीचं जुनं खोड आहे आणि ह्या खोडाची कटई फक्त पानं घेतली जातात. अशा प्रकारे ही खूप वर्ष, एकदा याची लागवड झाली की अनेक वर्ष ही चहाचं या ठिकाणी उत्पादन घेतलं जातं. अशा प्रकारच्या ह्या छा आणि ही बाग दिसायला सुद्धा अतिशय सुंदर आहे. हिची नजर जाईल तसं सारखं त्याकडे बघत राहावं. एक बागेमध्ये ज्याप्रमाणे
गेल्यास आनंद वाटतो।